नमस्कार, आज मी तुम्हाला टोमॅटोचा सार करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी इथे मी तयार चांगले लाल असे 6 टोमॅटो घेतले, ते आता मी कुकरमध्ये वापरून घेते। इथे मी 1 ग्लास पाणी उकळते, दीड ग्लास पाणी उकळले, कुकरचं झाकण लावून त्याला 3 शिट्ट्या मारून घेते। आपण इथे टोमॅटो उकडायला ठेवले, ते आपले 3 शिट्ट्या झालेत। मी आता गॅस बंद करते। आता अंड करून मिक्सरला वाटून द्यायचे। इथे आपले टोमॅटो कुकरला लावलेले वापून झाले, मी थंड करून घेतले। आता मिक्सरला वाटून घेते। असे आपण साले वेगळे करून घेतलेत वापवल्यामुळे। आता यातल्या बिया पण आपण मिक्सरमध्ये टाकताना वेगळ्या करून द्यायच्या, जेवढ्या निघतील तेवढ्या काढून टाकायच्या। इथे मी जेवढ्या निघाल्या तेवढ्या बिया अशा सेपरेट ह्याच्यामध्ये करून घेतले। आता आपण ह्या बिया जे आहेत त्या आपण ह्या गाळणीच्या साहाय्याने आपला सार गाळून घेऊया, गोठून द्यायच्या बिया जेवढ्या बाजूला होत्या। इथे मी अशा प्रकारे वापवलेल्या टोमॅटोचा पेस्ट करून तयार घेतला आहे मिक्सरमधून। आता मी सारासाठी वाटण तयार करून घेते। पण सार बनवण्यासाठी मी वाटण करून घेतलं आहे। याच्यामध्ये खोबरं, ओलं खोबरं अर्धी कवड घेतले, 1 ओली मिरची घेतले, 1 चमचा धना पावडर घेतले आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि आपला 2 चमचे मालवणी मसाला, घरगुती लाल आणि थोडीशी हळद, हे सगळं एकत्रच मी घालून वाटण केले। आता आपण फोडणी करण्यासाठी इथे टोप ठेवलाय। 2 चमचे तेल टाकून घेतलंय मी, तेल पण आपलं गरम होत आलंय। आता मी 1/2 चमचा मोहरी टाकून घेते। मोहरी टाकली, आता मी 1/2 चमचा जिरे टाकून घेते। जिरा मोहरी तडतडली, 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतले, त्या टाकून घेते। लसूण थोडा लालसर होत आलाय, आता मी इथे कढीपत्ता टाकून घेते। कढीपत्ता टाकला, मी आता हे वाटण केलंय ते पहिले टाकून घेते। आता आपण ह्या मसाला इथे तेलावरती 5 मिनटं शिजवून देऊया। इथे मी हा मसाला 5 मिनटं 5 गॅसवरतीच शिजवून घेते। आपण इथे आपण झाकण मारल्यामुळे आपल्या मसाल्याला छानपैकी उकळे आले। टोमॅटो सारे आपल्याला पातळ नाही एकदम बनवायचं, थोडा घट्टसरच बनवायचं आहे। आता मी हे जे टोमॅटो वापरून घेते होते ते मिक्सरला पेस्ट करून घेतले, ते टाकून देते। इथे मी फक्त 1/2 ग्लास पाणी ओतलंय, एवढा तर घट्टसर पाहिजे, एकदम पाण्यासारखा पण छान नाही लागत भाताबरोबर खायला। आता आपल्या साराला छान उकळे काढून घेऊया। आधी फास्ट गॅसवरती उकळ काढून घ्यायची, नंतर मग 5 मिनटं स्लो गॅसवरती उकळून घ्यायचं। चवीपुरता मीठ टाकून देते 1 चमचा, हे वाटते थोडंस। आपल्या टोमॅटोच्या साराला छान उकळे आले, आता मी गॅस स्लो करून 5 मिनटं स्लो गॅसवरती उकळून देते। इथे आपला टोमॅटोचा सार छान असा उकळून झालाय, आता गॅस बंद करून देते। भातासोबत चपातीसोबत पण छान लागतो, घट्टसर असा बनवला तर खायला।